मूळचे बुलढाण्याचे असणारे विक्रम पंडित सिटी बँकेचे चेअरमन झाले त्यांनी शेगावच्या गजानन महाराज ट्रस्टला मदत करण्याचं नियोजन केलं त्यासाठी त्यांनी तब्बल सातशे कोटींचा चेक विश्वस्त मंडळाकडे सुपूर्त केला विश्वस्त मंडळानं आलेल्या पैशातून काम पूर्ण केलं आणि राहिलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले ही परत करण्यात आलेली रक्कम होती सहाशे तीस कोटी रुपये तब्बल सहाशे तीस कोटी रुपयांचा चेक परत करणारे व्यक्ती म्हणजे शेगावच्या गजानन महाराज संस्थानाचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील आज शिवशंकर भाऊ पाटील यांचं निधन झालं एकोणीसशे आठ मध्ये श्री गजानन महाराज संस्थान नावाचा ट्रस्ट स्थापन करण्यात आला ट्रस्टचे विश्वस्त म्हणून बारा विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आली यात्रा थांबू देऊ नका पैसा साचू देऊ नका निस्सिम भावनेने सेवा करा या तत्वांवर ट्रस्टचा कारभार सुरू करण्यात आला या संस्थानाची सूत्र पुढील काळात शिवशंकर भाऊ पाटील यांच्या हातात आली त्या काळात संस्थानाची वार्षिक उलाढाल पंचेचाळीस लाख होती भाऊंनी संस्थानामध्ये काम करायला सुरुवात केली आणि काही वर्षांमध्ये भाऊंनी संस्थानाची वार्षिक उलाढाल एकशे सदतीस कोटींच्या घरात नेऊन ठेवली हे सर्व करत असताना भाऊंनी संस्थानाच्या पैशातून कधी साधा चहा सुद्धा घेतला नाही हे विशेष आलेला पैसा साचू द्यायचा नाही या विचारातून भाऊंच्या माध्यमातून मंदिर परिसराचा कायापालट करण्यात आला आज शेगाव संस्थानाबद्दल सांगायचं झालं तर इथं सर्वात देखणं आणि तितकंच नावंजलेलं असं इंजिनिअरिंग कॉलेज आहे भक्तनिवासाची सोय कौतुकास पात्र अशी आहे आणि आनंद सागर सारखा सहाशे पन्नास एकर मध्ये पसरलेला परिसर सुद्धा शेगाव संस्थानातल्या भक्त निवासाच्या खोल्या या पंचतारांकित हॉटेल्सला लाजवतील आशा आहेत आनंद सागरची तर संपूर्ण संकल्पना शिवशंकर भाऊ यांनी उभी केली महाराष्ट्राच्या धार्मिक स्थळांसोबतच मुख्य पर्यटन स्थळ म्हणून आनंदसागरचा उल्लेख केला जातो विदर्भाच्या सांस्कृतिक अस्मितेत मानाचा तुरक होण्याचं काम हे शिवशंकर भाऊंची कमाल आहे देवस्थानाच्या कामासोबतच ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असायचे विदर्भाचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा शेगाव नगर परिषदेला सात कोटी सत्याहत्तर लाख रुपये दिल्यामुळे शेगावची नळ योजना सुरू होऊ शकली सांगली कोल्हापूर येथे झालेल्या पुरामध्ये त्यांनी संस्थानामार्फत एक कोटींची मदत केली आजच्या काळात सोन्या चांदीनं देवाला प्रसन्न करण्याची फॅशन रूड होत असताना शिवशंकर भाऊ पाटील यांनी समाज कार्य करण्याचा घातलेला पायंडा किती महत्वाचा होता हे समजतं केवळ मंदिर परिसर उभा करणारेच नव्हे तर हजारो माणसं उभं करणाऱ्या शिवशंकर भाऊंना बोल भिडू करून भावपूर्ण श्रद्धांजली